विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्यानं मवियाला फटका बसला, त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरूही झाले. विधान परिषदेतील मतांच्या फाटाफुटीवर संजय राऊतांनी मोठा आरोप केला. आमदारांना जमिनी वाटल्या, पैसे वाटल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. विधान परिषद निवडणुकीत आमदारांना 20 ते 25 कोटींचा भाव होता असं राऊत म्हणाले. काँग्रेसची 7 मतं फुटली हे काय लपून राहिलेलं नाही. स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं. 7 मतं फुटली या सुद्धा आश्चर्य वाटणारखं काहीच नाही. हे आधीच फुटलेले आहेत. मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत. चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसला आहे किंवा महाविकास आघाडीला धक्का बसला आहे हे मानण्याची गरज नाही. दरम्यान संजय राऊतांच्या या आरोपांवर आशिष शेलार त्यासोबतच सत्ताधाऱ्यांनी पलटवार करताना काय म्हटलंय आपण पाहूया. ही निवडणूक साधी नव्हती, ही निवडणूक सोपी नव्हती, ही निवडणूक पैशाची होती. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती. काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता. शेअर बाजाराप्रमाणे चढत होता हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत. आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ कधी करणार नाही. ठीक आहे, त्यांच्याकडे पैसे आहे, त्यांची समृद्धी वाढलेली आहे, त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो. आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली. मला वाटतं संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत. आमची तर माहिती आहे त्यांची 16 मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं तरी 2 मतं कशी फुटली. लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम उभाटा सेनेला आपल्या आमदारांना करावा लागला किंबहुना काँग्रेसच्याही आमदारांना करावा लागला. जी एक्स्ट्राची 5 मतं मिळाली तरी 2 मतं कशी फुटली याचं उत्तर संजय राऊत देतील का? आशिष शेलारना काय पडलंय तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना. तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कसे हरलात त्याच्यावर बोला. महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली त्याच्यावर बोला. कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली शिक्षक पदवीधर त्याच्यावर बोला. तुम्ही हरलेलात. आम्ही आमच्या जागा जिंकल्या. 3री जागा ही अनवॉन्टेड होती आमच्या भाषेमध्ये. प्रयत्न करूया, प्रयत्न कमी पडतो. दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या आरोपावर महायुतीचे नेते दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना टीकाही केली. पाहूया. आरोप करणारे काही निराधार आरोप करत असतात. मला आपल्याला एकच विनंती करायची की असले कुठलेही आरोप केले तर त्याबाबतची जाऊन वस्तुस्थिती तपासण्याची आवश्यकता असते, कारण याच्यामध्ये नाहक बदनामी होत असते. संजय राऊत जे बोलतात हे संजय राऊत नेहमीच बेलगाम बोलत असतात. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो किंवा महाराष्ट्रातली जनता त्याच्याकडे एक करमणूक या दृष्टीने बघते. पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे की सत्ता पैसा पुन्हा एकदा आमदार फोडण्याला कामी आलं. नापास झाल्यावर सर्वात सोपं कारण असतं की पेपर सिलेबसच्या बाहेर आला हे नापास विद्यार्थ्याला सांगायचं जसं सोपं कारण आहे तसं हे सोपं कारण आहे. विधानसभेच्या आधी ऑपरेशन करणं वाटतंय असं योग्य क्षणी योग्य काम करावं लागतं. ऑपरेशन हे ब्लड प्रेशर आणि शुगर जेव्हा कंट्रोलमध्ये असते तेव्हाच करावं लागतं. योग्य वेगळी योग्य निर्णय करावा लागतो. सांगून ऑपरेशन होतं का? नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.